ओके नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण लास्ट लेक्चर मध्ये व्हायब्रेटिंग स्ट्रिंग चे आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बद्दल डिस्कस केलं, ठीक आहे. या लेक्चर मध्ये आपण व्हायब्रेशन ऑफ एअर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम हा पॉइंट शिकणार आहे, ठीक आहे. तर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम मध्ये दोन प्रकार असतात. पहिला प्रकार आहे तो पाईप ओपन ऍट बोथ एंड, याच प्रकाराला शॉर्टकट मध्ये ओपन पाईप म्हटलं जातं. याच प्रकाराला शॉर्टकट मध्ये ओपन पाईप म्हटलं जातं, ठीक आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे, दुसऱ्या प्रकार मध्ये आपण म्हटलेला आहे की पाईप क्लोज्ड ऍट वन एंड, म्हणजे पाईप एका एंडला क्लोज आहे, याचा अर्थ की दुसरा एंड आहे तो ओपन असणार, ठीक आहे. आणि शॉर्टकट मध्ये त्याला म्हटलं जातं क्लोज्ड पाईप. शॉर्टकट मध्ये त्याला म्हटलं जातं क्लोज्ड पाईप, ठीक आहे. ओके, असे आपण दोन प्रकार पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडासा एक पॉइंट मी डिस्कस करतोय. ऑलरेडी आपण तो व्हायब्रेशन हा पॉइंट डिस्कस केलेला आहे, तोच या ठिकाणी मी फक्त रिवाइज करतो, ठीक आहे. आणि छोट्याशा ट्रिक तुम्हाला देतो की जेणेकरून तुम्ही हा प्रॉब्लेम आहे तो लक्षात ठेवू शकताय, ओके, किंवा हा पॉइंट आहे तो लक्षात ठेवू शकताय. कन्सेप्ट काय बघा, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये आपण या ठिकाणी स्ट्रिंग आहे ती रिजिड सपोर्टला अटॅच केलेली आहे, ठीक आहे. आणि अंडर द टेन्शन आहे, त्या स्ट्रिंगचं टेन्शन आहे टी, ओके. समजा ही स्ट्रिंग असेल आणि या स्ट्रिंगला आपण या ठिकाणी प्लग करणार आहे, ठीक आहे, ओके. मग या ठिकाणी या स्ट्रिंगला प्लग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हायब्रेशन मिळतात, म्हणजे तो इथून हा ही वेव या ठिकाणी इन्सिडेंट झाली आणि ती वेव इथून रिफ्लेक्ट होईल, ही वेव अशी या ठिकाणी रिफ्लेक्ट झाली, ठीक आहे, ओके. मग या ठिकाणी आपल्याला कोण मिळणार आहे, तर एंटी नोड मिळणार आहे, सॉरी नोड मिळणार आहे. या ठिकाणी कोण मिळणार आहे, एंटी नोड. या ठिकाणी मिळणार आहे नोड, ओके. म्हणजे इथं मी लिहिलं नोड, इथं मी लिहिलं नोड, ओके. आणि या ठिकाणी कोण आहे, एंटी नोड. एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्या, बघा मी काय म्हणतो, एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी ही व्यू या ठिकाणी रिफ्लेक्ट झाली, ओके, म्हणजे क्लोज एंड पकडू शब्द आपण या ठिकाणी असं वापरतो की क्लोज, ज्या वेळेला या ठिकाणी क्लोज असेल त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी नोड मिळणार आहे, ओके. आणि ज्या वेळेला ओपन असेल त्या ठिकाणी तुम्हाला एंटी नोड मिळणार आहे, हे मात्र विसरणार, ठीक आहे. हे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. अंडर द टेन्शन टी आहे, या ठिकाणी तुम्हाला मिळणारी जी वेव आहे, म्हणजे ही व्हायब्रेशन आहेत, समजा ही अशी स्प्रिंग असतात, ठीक आहे, या स्प्रिंगची जी व्हायब्रेशन आहे, ही व्हायब्रेशन अशी असणार आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मिळणारी जी वेव आहे ती ट्रान्सवर्स वेव आहे. कोणती वेव असणार आहे, ट्रान्सवर्स वेव आहे. आणि या ठिकाणी आपण जी व्यू पाहणार आहे आता, व्हायब्रेशन ऑफ द एअर कॉलम, त्याच्यामध्ये जी व्यू मिळणार आहे ती व्यू आहे ती साऊंड वेव आहे. आणि तुम्हाला माहित आहे साऊंड वेव आहे कोणती वेव असते, तर लॉन्जिट्युडनल वेव असते. साऊंड वेव कोणती वेव असणार आहे, लॉन्जिट्युडनल वेव असते, ठीक आहे, ओके. मग लॉन्जिट्युडनल मध्ये आपल्याला कोण मिळतो, तर कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन मिळणार आहे, ओके. आणि मग ट्रान्सवर्स मध्ये आपल्याला कोण मिळतं, तर क्रस्ट आणि ट्रफ मिळणार आहे, ठीक आहे. पण या ठिकाणी आपण घेत असताना फॉर सिम्प्लिसिटी, आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी आपण कॉम्प्रेशन आणि रिफ्लेक्शन हा कन्सेप्ट घेणार नाही, तर क्रस्ट आणि ट्रफ हाच कन्सेप्ट या ठिकाणी वापरणार आहे, जेणेकरून पटकन आपल्याला ते लक्षात घ्यावं, ठीक आहे, ओके. व्हायब्रेशन ऑफ द एअर कॉलम, त्यापैकी पहिलं जे केस आहे, ही पहिली केस आहे पाईप ओपन ऍट बोथ एंड. पाईप ओपन ऍट बोथ एंड हा पॉइंट असेल, ठीक आहे. आणि याला आपण काय म्हणतो, ओपन पाईप म्हणणार आहे. या ठिकाणी आपण म्हणणार आहे की ओपन पाईप, ठीक आहे, ओके, चालेल. त्यापैकी पहिला मोड या ठिकाणी मी लिहितो फर्स्ट मोड या ठिकाणी मी लिहितोय. आठवतंय का, पहा आपण ज्या वेळेला स्ट्रेचलेस स्ट्रिंग घेतली होती त्यावेळेला इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ती फर्स्ट मोड असेल, सेकंड मोड असेल, अगर थर्ड मोड असेल, तिन्ही मोडला आपण ते स्ट्रिंग ती लेंथ आहे ती कॉन्स्टंट ठेवली, ठीक आहे.
एटिकानी पण आपण सेम तसंच पकडणार आहोत ते स्ट्रिंगची जी लेंथ आहे ते आपण कॉन्स्टंट पकडणार आहे ठीक आहे म्हणजे पाईपची जी लेंथ आहे ते आपण या ठिकाणी कॉन्स्टंट पकडणार आहे ठीक आहे ओके मग फर्स्ट मोड मी या ठिकाणी घेतोय आणि फर्स्ट मोडचे डायग्राम ड्रॉ करत असताना ही समजा या ठिकाणी मी पाईप घेतली इथून इथपर्यंत ते पाईपची लेंथ मी पकडली ओके ओपन पाईप आहे चला हा कन्सेप्ट या ठिकाणी मी घेतोय हे कोण आहे ओपन टर्मिनल किंवा ओपन एंड आहे हे कोण आहे ओपन एंड आहे हे दोन्ही जर ओपन एंड जर असतील हा पॉइंट जरा थोडंसं लक्षण आहे का हे दोन्ही जर ओपन एंड असतील तर या ठिकाणी तुम्हाला कोण मिळणार आहे एंटी नोड या ठिकाणी कोण मिळणार आहे एंटी नोड ओके मी तुम्हाला मागे सांगितलं होतं काय सांगितलं होतं जर टर्मिनल जर ओपन असेल तर तुम्हाला कोण मिळणार आहे या ठिकाणी एंटी नोड मिळणार आहे ठीक आहे ओके मग इथं कोण मिळाला एंटी नोड इथं कोण मिळाला एंटी नोड ठीक आहे इथला एंटी नोड आणि इथला एंटी नोड या दोघांच्या मध्ये कोण असतो चला पटकन मला मेसेज करून सांगायचं तुम्ही इथं कोण आहे एंटी नोड इथं कोण आहे एंटी नोड या दोघांच्या मध्ये तुम्हाला कोण मिळतो नोड मिळतं अगदी बरोबर आहे कोण मिळणार आहे इथं नोड मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी मी लिहिलं एन ओके चला मग यांची डायग्राम ज्या वेळेला आपण ड्रॉ करणार आहे या ठिकाणी व्ह्यू ज्या वेळेला ड्रॉ करणार आहे त्यावेळेला व्ह्यू असं मिळतील कारण हा एंटी नोड आहे म्हणजे इथं इथं ही अशा आपल्याला डायग्राम मिळेल ठीक आहे ओके ही डायग्राम आपल्याला अशी मिळेल यस आणि या ठिकाणी आपण काय पकडूया तर नोड पकडूया ओके समजा जर इथून इथपर्यंतची लेंथ जर स्मॉल एल असेल म्हणजे या ओपन एंड पासून या ओपन एंड पर्यंतची लेंथ जर स्मॉल एल एवढी जर असेल तर आपणास माहित आहे एंटी नोड पासून जो एंटी नोड पर्यंतचं अंतर किती असतं लॅम्बडा डिवाइड बाय 2 म्हणजे या ठिकाणी मी लिहितो की एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 2 ओके काय लिहू शकतो एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 2 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे ओके आता याच पॉइंट मध्ये ऍक्च्युअली पॉइंट मी घेतोय तो पॉइंट मी घेतलेला नाही तो पॉइंट काय आहे बघा एंड करेक्शन तो पॉइंट काय आहे एंड करेक्शन एंड करेक्शन म्हणजे काय ते पण आपण जरा डिस्कस करूया ठीक आहे ओके ऍक्च्युअली तो एंड करेक्शन पॉइंट आहे तो या पॉइंटच्या आधी आहे पण तो आपल्याला घेता म्हणजे पटकन समजणार नाही त्यामुळे मी तो एंड करेक्शन पॉइंट आहे तो या ठिकाणी ऍड केलेला किंवा इथं मी घेतोय तो पॉइंट ठीक आहे एंड करेक्शन पॉइंट याच्यामध्ये नाही पण तो आपल्याला डायरेक्टली जर एंड करेक्शन हा जर पॉइंट घेतला तर तो समजणार नाही म्हणून मी काय केलेलं आहे तर एंड करेक्शन पॉइंट आहे तो नंतर घेतो ठीक आहे नंतर म्हणजे या पॉइंट हा पॉइंट स्टार्ट केल्यानंतर घेतो ठीक आहे ओके आता थिअरॉटिकली काय म्हणतो बघा पॉइंट हा जो पॉइंट आहे थिअरॉटिकली ज्या ठिकाणी ओपन एंड आहे त्या ठिकाणी आपणास एंटी नोड मिळणार म्हणजे इथं ओपन एंड कुठं आहे इथं आहे म्हणजे या ठिकाणी कोण मिळणार आपल्याला एंटी नोड ठीक आहे पण अकॉर्डिंग टू द प्रॅक्टिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकली या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आपणास तो एंटी नोड जो आहे तो थोडासा बाहेर मिळतो ओपन एंडच्या थोडासा बाहेर मिळतो म्हणजे इथं मिळतो आणि हा जो पॉइंट आहे ऍक्च्युअली कुठं मिळायला पाहिजे इथं ओपन एंडला मिळायला पाहिजे हे आपण पकडे इथं ओपन एंडला पकडे ठीक आहे ओपन एंडला मिळायला पाहिजे पण या ठिकाणी मिळत नाही मग कुठं मिळतो तो थोडासा पॉइंटच्या ओपन एंडच्या बाहेर मिळतो म्हणजे एंटी नोडचा पॉइंट आहे का नाही तो आपल्याला या ठिकाणी मिळतो इथं कोण आहे ए इथं कोण आहे ए एंटी नोड एंटी नोड ओके बर मग आपण लेंथ कुठून घेतो या ठिकाणी रिलेशन तुम्ही लिहिलं बघा काय रिलेशन लिहिलं तर एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 2 ऍक्च्युअली लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 हे कुठून येतं तर लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 आहे ते एंटी नोड पासूनचं एंटी नोड पर्यंतचं अंतर आहे पण एल कुठून आहे तर एल आहे ते या लेंथ पासूनचं या एन पासून ओपन एन पासूनचं या ओपन एन पर्यंतचं अंतर आहे कोण एल मग हे आपण असं लिहू शकतो का एक्झॅक्टली तर नाही लिहू शकत ठीक आहे प्रॅक्टिकली आपण विचार करतो हा मग इथून इथपर्यंतचं अंतर त्याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंतचं अंतर आहे ते दोन्ही अंतर ऍड केले पाहिजे ठीक आहे मग हे जे करेक्शन आहे या स्टेटमेंटमध्ये या फॉर्म्युलेमध्ये इथं आपण जे करेक्ट करणार आहे त्या पॉइंटला म्हणायचं एंड करेक्शन एंड करेक्शन कोणामुळे येते तर थिअरॉटिकली असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी पाईप ओपन असेल त्या ठिकाणी तुम्हाला एंटी नोड मिळणार पण प्रॅक्टिकली एंटी नोड आपल्याला पाईपच्या थोडासा बाहेर मिळतो मग ही जी करेक्शन आहे त्या करेक्शनला म्हणायचं एंड करेक्शन ठीक आहे एंड करेक्शन इज डिनोटेड बाय स्मॉल ई मी पुन्हा रिवाइज करतोय
इनकरेक्शन इज डिनोटेड बाय स्मॉल ई ओके आणि इनकरेक्शन चा फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू 0.3 इनटू डायमीटर डी डायमीटर ऑफ द ट्यूब म्हणजे इथून इथपर्यंत इथूनचे इथपर्यंत काय ई डायमीटर ऑफ द ट्यूब आणि मग ई इज इक्वल सॉरी डी डायमीटर ऑफ द ट्यूब ई इज इक्वल टू 0.3 इनटू डी डी म्हणजे कोण असणार आहे तर डायमीटर ठीक आहे म्हणून फाइनली या ठिकाणी आपण असे लिहू शकतो की हा जो एल आहे त्याच्या ऐवजी आपण असे लिहू शकतो की कॅपिटल एल आणि कॅपिटल एल म्हणजे कोण असतो तर स्मॉल एल प्लस 2ई लक्षात आलं का बघा 2ई तुम्ही म्हणतात सर 2ई का घेतलं कारण या बाजूला एक करेक्शन आहे आणि या बाजूला एक करेक्शन म्हणजे ई प्लस ई 2ई इथून इथपर्यंतची लेंथ स्मॉल एल हे स्मॉल एल म्हणजे काय झालं टोटल कॅप लेंथ म्हणजे टोटल लेंथ म्हणजे कोण असणार आहे कॅपिटल एल असणार आहे की जी लेंथ असणार आहे इथूनचं इथपर्यंतचं अंतर ठीक आहे ओके समजलं का बघा पटकन मला मेसेज करून सांगा समजत असेल तर तुम्हाला पटकन मेसेज करून सांगा ओके ठीक आहे चालेल मग या ठिकाणी मी एक पॉइंट थोडासा क्लिअर करतोय काय पॉइंट क्लिअर करतोय की इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ती आपण आता काय घेऊया कॅपिटल एल घेऊया ठीक आहे इथून इथपर्यंतची लेंथ आहे ती आपण कॅपिटल एल घेऊया कॅपिटल एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 काय लिहिलं आपण इथं कॅपिटल एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 ओके ओके चला मग थोडंच पुढे जाऊया मग या रिलेशन वरून बघा मी काय म्हणतोय या रिलेशन वरून एक पॉइंट मी रिवाइज करतोय हे विसरू नका कॅपिटल एल इज इक्वल टू एल प्लस 2ई हे विसरू नका कॅपिटल एल इज इक्वल टू या ठिकाणी लिहिलं कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस 2ई हे मात्र विसरू नका ओके ठीक आहे चला मग थोडस पुढच्या पॉइंटला आपण जाऊया पुढचा पॉइंट आपण काय घेणार आहे या ठिकाणी जर एल इज इक्वल टू लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 जर असेल तर लॅम्बडा इज इक्वल टू किती मिळेल तर लॅम्बडा इज इक्वल टू हे 2ई कडे गेलं म्हणजे 2L एवढं मिळालं ठीक आहे ओके व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा ओके मग एन इज इक्वल टू किती मिळालं एन म्हणजे कोण असणार आहे फ्रिक्वेन्सी असणार आहे ठीक आहे मग फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू किती मिळालं तर व्ही डिवाइड बाय 2L ओके इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय 2 एल म्हणजे कोण आहे बघा बरं एल प्लस टॉईस ई म्हणजे या ठिकाणी मी लिहितो एल प्लस टॉईस ई ओके ही फ्रिक्वेन्सी आपल्याला पहिल्यांदा झाली आली हो म्हणून आपण काय म्हणू शकतो ही फ्रिक्वेन्सी आपल्याला या पॉईंटमध्ये ही फ्रिक्वेन्सी आपल्याला पहिल्यांदाच मिळाली म्हणून याला आपण काय म्हणू शकतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओके म्हणजे ही काय झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अजून एक याला नाव आहे चला पटकन सांगा मला बरं या फ्रिक्वेन्सीला अजून एक नाव आहे काय नाव असेल पहिल्यांदाच मिळाली ना म्हणजे ही कोणती झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली ओके ही फ्रिक्वेन्सी आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली अजून एक याला नाव आहे कोण आहे नाव काय नॅचरल फ्रिक्वेन्सी ओके आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय फर्स्ट हार्मोनिक्स आठवते का पा नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे फर्स्ट हार्मोनिक्स असणार आहे ओके अगदी बरोबर आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे लक्षात ठेवा एन इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय टॉईस एल एक्झाम मध्ये आपण एक चूक करतो या ठिकाणी काय चूक करतो बघा या ठिकाणी व्ही आहे का म्हणजे एन इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय टॉईस एल आणि मग आपण थोडस व्हीचा फॉर्म्युला आहे का तो अंडर रूट टी डिवाइड बाय एम पुटअप करतो कोणता फॉर्म्युला पुटअप करतो व्ही इज इक्वल टू अंडर रूट टी डिवाइड बाय एम हे चुकीच आहे हे काय असणार आहे चुकीच आहे का बरं कारण अंडर रूट व्ही टी डिवाइड बाय एम हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोणासाठी आहे स्ट्रेच्ड स्प्रिंगचा फॉर्म्युला आहे कोणाचा फॉर्म्युला आहे तो स्ट्रेच्ड स्प्रिंगचा आपण कोणती वेव्ह घेतोय व्हायब्रेशन ऑफ द एअर कॉलम घेतोय आणि एअर कॉलम मध्ये कोणती वेव्ह असणार आहे साऊंड वेव्ह साऊंड वेव्ह कोणती वेव्ह आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे ठीक आहे आणि स्ट्रेच्ड स्प्रिंग मध्ये मिळणारी वेव्ह कोणती आहे तर ट्रान्सवर्स वेव्ह ठीक आहे त्यामुळे हे थोडंच लक्षात ठेवा या ठिकाणी हा फॉर्म्युला येणार नाही ओके चला आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया मग पुढचा पॉइंट या ठिकाणी आपण घेतोय सेकंड मोड घेतोय आता आपण जो पाहिला तो फर्स्ट मोड होता ठीक आहे आता आपण जो पॉइंट घेतोय तो सेकंड मोड असेल या ठिकाणी मी हा पॉइंट लिहिलेला आहे फर्स्ट मोड लिहिलेला आहे मी सेकंड मोड या ठिकाणी लिहितो ठीक आहे ओके सेकंड मोड मी
लेंथ तुम्हाला माहित आहे लेंथ चेंज करायची नाही म्हणजे हा सेकंड मोड आपण घेतोय जेवढी लेंथ या ठिकाणी आहे तेवढीच लेंथ या ठिकाणी आपण घेतोय म्हणजे इथून इथपर्यंतची लेंथ पकडली इथून इथपर्यंतची लेंथ पकडली या ठिकाणी मी आता डायरेक्टली कॅपिटल एल लिहितो ठीक आहे म्हणजे इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते मी त्याला डायरेक्टली कॅपिटल एल लिहितो आणि तुम्हाला माहित आहे कॅपिटल एल इज इक्वल टू किती असणार आहे कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस 2e ओके ठीक आहे या ठिकाणी कोण मला मिळाला एंटीनोड या ठिकाणी कोण मिळणार आहे एंटीनोड ठीक आहे ह्या दोन गोष्टी विसरायच्या नाही जर क्लोज एंड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोड मिळणार आणि जर बघा मी काय म्हणतोय जर क्लोज एंड असेल एंड जर क्लोज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोड मिळणार आणि एंड जर ओपन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोण मिळणार एंटीनोड मिळणार आहे हा कोण आहे ओपन एंड म्हणजे एंटीनोड हा कोण आहे ओपन एंड म्हणजे कोण एंटीनोड ठीक आहे इथं एंटीनोड या दोघांच्या मध्ये जर आपण एक नोड जर घेतला एकच नोड घ्यायचा तर ही डायग्राम आणि ही डायग्राम सेम म्हणजे फर्स्ट मोड आणि सेकंड मोड हा सेम म्हणजे या ठिकाणी मला कोण मिळणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळेल ठीक आहे तसं घ्यायचं का आता नाही मग काय करायचं मग दोन नोड घेऊया म्हणजे इथं एक नोड घेतला मी आणि इथं एक नोड घेतला मी असे मी किती घेतले दोन नोड घेतले पण या नोड पासून बरं मी काय म्हणतोय या नोड पासून या नोड पर्यंत कोण मिळणार आहे आपल्याला या नोड पासून या नोड पर्यंत कोण मिळणार आहे आपल्याला एक एंटीनोड मिळेल होय की नाही कोण मिळणार आपल्याला एक एंटीनोड मिळणार ठीक आहे म्हणजे या ठिकाणी झाला एक एंटीनोड ओके अगदी बरोबर आहे चला मग थोडस पुढे जाऊया आता तुम्ही मला सांगायचं कॅपिटल एल इज इक्वल टू म्हणजे इथूनच इथपर्यंतचं अंतर मी किती घेऊ एक वेळ तुम्हाला जर हा पॉईंट जर हे जर पॉईंट समजले असतील तर तुम्हाला हे पॉईंट क्लिअर समजेल ठीक आहे चालेल एक काम करूया हे जे आहे ते आपण तुम्ही आणि मी दोघांनी मिळून सॉल्व करूया थर्ड मोड आहे तो मात्र तुम्ही सॉल्व करायचा ओके हे बघा इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे अँटीनोड पासूनचं नोड पर्यंतचं अंतर लॅमडा बाय फोर म्हणजे इथं लॅमडा बाय फोर इथं लॅमडा बाय फोर इथं लॅमडा बाय फोर आणि इथं लॅमडा बाय फोर म्हणजे वन लॅमडा बाय फोर टू लॅमडा बाय फोर थ्री लॅमडा बाय फोर फोर लॅमडा बाय फोर म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे ते फोर लॅमडा डिवाइड बाय फोर 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 गेट्स कॅन्सल एल इज इक्वल टू लॅमडा ओके आपण या ठिकाणी पण व्हेरियन्ससाठी लॅमडा हे नोटेशन वापरलेलं आहे मग इथं काय म्हणायचं तर याला म्हणायचं लॅमडा फर्स्ट ओके चला रिलेशन पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे काय रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू एम लॅमडा आता फ्रिक्वेन्सी तर काय पकडली आपण लॅमडा वन सॉरी वेवलेंथ काय पकडली आपण लॅमडा वन पकडली मग फ्रिक्वेन्सी पण आपल्याला लॅमडा वन पकडली पाहिजे म्हणजे इथं मी लिहिलं लॅमडा एन वन ओके फ्रिक्वेन्सी एन वन वेवलेंथ लॅमडा वन ओके मग एन वन इज इक्वल टू काय आलं एन वन इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय लॅमडा वन तुमच्या डॉक्युमध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सर या ठिकाणी मग व्ही वन का लिहिलं ओके कारण व्ही म्हणजे काय व्हेलॉसिटी कोणाची साऊंडची जी त्या ठिकाणी असलेल्या मेडियम वरती डिपेंड आहे आणि या ठिकाणचं मेडियम आणि या ठिकाणचं मेडियम जर सेम असेल तर या ठिकाणची व्हेलॉसिटी आहे ती सेम असणार आहे ठीक आहे ओके या ठिकाणची डायग्राम ड्रॉ करूया आपण अँटीनोड पासूनचं नोड पर्यंत नोड पासूनचं अँटीनोड पर्यंत ड्रॉ करत असताना ही व्ह्यू याला टच झाली पाहिजे बरं का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे ड्रॉ करत असताना पेन्सिल पट्टीचा वापर करायचा नाही ठीक आहे फ्री हँड मीन्स डायग्राम ड्रॉ करायचे स्केलचा वापर करायचा नाही ठीक आहे या ठिकाणी मी असे घेतो ओके यस या ठिकाणी नोड पकडला हे इकडून असेल स्केलचा वापर करायचा नाही पट्टीचा वापर करायचा नाही ठीक आहे हे असे डायग्राम इथे ओके छान चला मग पुढं सो या ठिकाणी किमती कुठं करूया आपण या ठिकाणी किती लिहिलेलं आहे मी तर लॅमडा वन ठीक आहे एन वन इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय लॅमडा वन मग एन वन इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय लॅमडा वन म्हणजे कोण आहे एल म्हणजे या ठिकाणी मी लिहिलं एल ओके एक काम करूया आपण या ठिकाणी टू ने मल्टिप्लाय करू आणि टू ने डिवाइड करू काय करूया आपण इथं टू ने मल्टिप्लाय करू आणि टू ने डिवाइड करू टू ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं आलं टू डिवाइड बाय व्ही टू इन टू व्ही डिवाइड बाय टू एल असं लिहिलं ठीक आहे ओके एन वन इज इक्वल टू टू व्ही डिवाइड बाय टू एल
v divided by 2l जर चेक करून पहा बरं पाठीमागं v divided by 2l कोण आहे इथं n n म्हणजे काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी असं लिहू शकतो की मी n1 is equal to 2 into n ओके ही मला पहिली फ्रिक्वेन्सी मिळाली होती ही मला दुसरी फ्रिक्वेन्सी मिळाली मिळणारी दुसरी फ्रिक्वेन्सी ही n1 is equal to 2 into n आहे याचा अर्थ काय झाला n1 is equal to 2 into n म्हणजे 2 ने मल्टीप्लाय केलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला म्हणजे मिळणारी फ्रिक्वेन्सी मिळणारी ही दुसरी फ्रिक्वेन्सी पहिल्या फ्रिक्वेन्सी पेक्षा मोठी आहे आणि पहिल्या फ्रिक्वेन्सी पेक्षा मोठी आहे म्हणून त्याला आपण म्हणणार आहे ओव्हरटोन कोण म्हणणार आपण त्याला ओव्हरटोन आणि पहिल्यांदाच मोठी फ्रिक्वेन्सी मिळाली म्हणून त्याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट ओव्हरटोन ओके आणि या ठिकाणी काय लिहिलेलं आहे 2 into n म्हणजे काय असणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाइड बाय 2 म्हणजे 2 into n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मल्टीप्लाइड बाय 2 म्हणजे किती सेकंड हार्मोनिक्स असणार आहे म्हणजे इन केस ऑफ द पाइप ओपन एट बोथ एंड पहिली ओव्हरटोन हे दुसरे हार्मोनिक्स असणार आहे फर्स्ट ओव्हरटोन इज सेकंड हार्मोनिक्स इज दैट क्लियर चला मला पटकन मेसेज करून सांगा ठीक आहे एक प्रॉब्लेम विचारला गेलाय बघा इथं की आरएचएस ला दोन ने मल्टीप्लाय केलं नाही का मग एलएचएस ला पण करायला पाहिजे ठीक आहे त्याचं सोल्यूशन 2 ने मल्टीप्लाय केलं आणि साइड बाय साइड 2 ने डिवाइड पण केलं म्हणजे 2 2 या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो आणि v डिवाइड बाय l येणार आहे ठीक आहे लक्षात येते बघा ओके 2 2 कॅन्सल होईल कारण होणार आहे मल्टीप्लाय केलं आणि डिवाइड केलं त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही ओके चला इथं पण काय डाउट आहे का बघा कोणास असेल तर पटकन विचारा नाही ओके ठीक आहे हा फर्स्ट मोड आहे हा सेकंड मोड आहे तर आता मला तुम्ही सांगायचं थर्ड मोड बद्दल ठीक आहे चला या ठिकाणी मी थर्ड मोड घेतो या ठिकाणी मी थर्ड मोड घेतो थर्ड मोड बद्दल मला तुम्ही सांगायचं थर्ड मोड बद्दल मला तुम्ही सांगायचं आहे ओके लेंथ चेंज करायची का नाही लेंथ जेवढी आहे तेवढीच घ्यायची ओके छान चला चला पटकन सांगू शकता का बघा मला या ठिकाणी हे कोण आहे ओपन एंड आहे हे कोण आहे ओपन एंड आहे म्हणजे या ठिकाणी कोण मिळेल एंटी नोड म्हणजे या ठिकाणी कोण मिळेल एंटी नोड ओके ठीक आहे चालेल अगदी बरोबर आहे पुढे एक नोड घेतला फंडामेंटल मिळेल दोन नोड घेतले सेकंड मोड म्हणजे सेकंड हार्मोनिक्स मिळेल म्हणजे पहिली ओव्हरटोन मिळेल किती नोड घेऊया इथं तीन नोड घेऊया या ठिकाणी एक नोड घेतला इथे एक नोड घेतला इथे एक नोड घेतला आणि इथे एक नोड घेतला ओके या दोन नोडच्या मध्ये कोण असणार आहे एम्प्टी नोड म्हणजे इथे एक आला एम्प्टी नोड आणि इथे एक येईल एम्प्टी नोड ठीक आहे चला डायग्राम ड्रॉ करून घेतो मी पटकन एम्प्टी नोड नोड इथं एम्प्टी नोड पुन्हा हा इकडं नोड येईल ठीक आहे नोड इथं येईल पुन्हा या ठिकाणचा एम्प्टी नोड पुन्हा या ठिकाणी नोड पुन्हा या ठिकाणी एम्प्टी नोड ओके ठीक आहे चालेल ओके डिस्टन्स इथून इथपर्यंत कॅपिटल एल कॅपिटल एल इज इक्वल टू हा पॉइंट विसरायचा नाही एल प्लस टू ई हे विसरायचं नाही इज इक्वल टू बघा बरं किती इथून इथपर्यंत लॅम्बडा बाय फोर म्हणजे वन लॅम्बडा बाय फोर टू लॅम्बडा बाय फोर थ्री लॅम्बडा बाय फोर फोर लॅम्बडा बाय फोर आणि इथून इथपर्यंत किती घेऊया आपण फाईव्ह लॅम्बडा बाय फोर इज दॅट क्लिअर इथं पुन्हा रिवाइज करू का इथून इथपर्यंत वन लॅम्बडा बाय फोर इथून इथपर्यंत टू लॅम्बडा बाय फोर इथून इथपर्यंत थ्री लॅम्बडा बाय फोर इथून इथपर्यंत फोर लॅम्बडा बाय फोर इथून इथपर्यंत फाईव्ह लॅम्बडा बाय फोर आणि इथून इथपर्यंत सिक्स लॅम्बडा बाय फोर ठीक आहे सिक्स येईल फाईव्ह बाय मिस्टेक झालं या ठिकाणी आपण सिक्स घेतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी मी लिहितो की सिक्स लॅम्बडा डिवाइड बाय फोर
फंडामेंटल मोड मध्ये आपण लॅम्डा लॅम्डा म्हटलं इथं आपण लॅम्डा 1 म्हटलं या ठिकाणी आपण लॅम्डा 2 म्हटलं ठीक आहे ओके सिंपलीफाई करायचं जर म्हटलं तर या ठिकाणी 3 या ठिकाणी 2 म्हणजे या ठिकाणी असं येतो की l is equal to 3 लॅम्डा 2 डिवाइडेड बाय 3 लॅम्डा 2 डिवाइडेड बाय 2 ओके इट इंप्लाइज दैट लॅम्डा 2 इज इक्वल टू 2l डिवाइडेड बाय 3 ओके एज वी नो दैट v इज इक्वल टू n लॅम्डा v इज इक्वल टू n लॅम्डा देन हियर इज लॅम्डा 2 सो वी कैन राइट राइट हियर लॅम्डा 2 एंड n2 मी या ठिकाणी लिहितो की n2 इज इक्वल टू v डिवाइडेड बाय लॅम्डा 2 ओके चला मग थोडं सपटपणे सांगा या ठिकाणी मी काय लिहू शकतो बघा बरं जरा त्रिकोण आहे इथं n2 इज इक्वल टू हा v आहे तसा राहील ठीक आहे आणि हे लॅम्डा 2 त्याच्याऐवजी मी लिहिणार आहे 2l डिवाइडेड बाय 3 हे इथं लिहितो नाही का म्हणजे v डिवाइडेड बाय 2l डिवाइडेड बाय 3 ओके हा 3 वरती जाईल म्हणजे या ठिकाणी मी लिहितो की 3v डिवाइडेड बाय 2l v डिवाइडेड बाय 2l म्हणजे कोण असणार आहे n n म्हणजे कोण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे या ठिकाणी मी लिहितो की 3n ओके चला मग तुम्ही मला सांगा या ठिकाणी l ची किंमत आपण ही या ठिकाणी पुट अप केली तरी चालेल काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे या ठिकाणी मी असं लिहिलं तरी चालेल n2 इज इक्वल टू काय म्हणतोय बघा n2 इज इक्वल टू इथं 3v डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट स्मॉल l प्लस 2e असं आपण या ठिकाणी लिहिलं तरी चालेल ठीक आहे काय प्रॉब्लेम येत नाही ओके या रिलेशन वरून मला तुम्ही सांगा या रिलेशन वरून हा कोण आहे n2 आणि हा कोण आहे 3n n2 इज इक्वल टू 3n पटकन मला मेसेज करून सांगायचं या रिलेशन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते या रिलेशन बद्दल तुमचं म्हणणं काय आहे ते मला पटकन मेसेज करून सांगा ओके हे कोण आहे n2 2 आहे ना इथं 2 म्हणजे कोण 2 म्हणजे कोण असेल या ठिकाणी सेकंड ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक्स असणार आहे ठीक आहे ओके अगदी बरोबर आहे काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता थोडंसं आपण या ठिकाणी जनरल डिस्कशन करूया ठीक आहे या ओपन केस ओपन पाईप केस बद्दल जनरल डिस्कशन करूया ठीक आहे ओके मी या ठिकाणी लिहितोय पूर्णपणे थोडस कट करतो या ठिकाणी मी छोटस दोन गोष्टी क्लिअर करतो ओके पहिली गोष्ट आता तुम्ही काय पाहतो मला एन इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एल सॉरी व्ही डिवाइडेड बाय 2n ओके एन 1 इज इक्वल टू ट्वाइस एन एन 2 इज इक्वल टू 3 इंटू एन एन 3 इज इक्वल टू 4 इंटू एन ओके या गोष्टी मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ओके चालेल असं लिहू शकतो का पहा बरं जरा मी एन पी इज इक्वल टू इथं 1 असेल तर इथं 2 आहे इथं 2 असेल तर इथं 3 आहे इथं 3 असेल तर इथं 4 आहे ठीक आहे ओके मग एन पी म्हणजे याच्यामध्ये प्लस 1 आहे म्हणजे या ठिकाणी असं लिहू शकतो की एन पी इज इक्वल टू पी प्लस 1 इंटू एन ओके पीत ओव्हरटोन पीत ओव्हरटोन इज इक्वल टू पी प्लस 1 बघा मी काय म्हणतोय पी ओव्हरटोन इज इक्वल टू पी प्लस 1 हार्मोनिक्स म्हणजे या ठिकाणी आपण असं असं जर लिहिलं तरी चालेल 1 फर्स्ट असं नाही 1n 1n 2n 3n 4n पुढे जर घेत जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 5n 6n 7n म्हणजे सर्वच्या सर्व या ठिकाणी आपण असं लिहिलंय की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ठीक आहे पीथ ओव्हरटोन इज इक्वल टू पी प्लस 1 बघा मी काय म्हणते पीथ ओव्हरटोन इज इक्वल टू पी प्लस 1 इंटू एन आणि पी प्लस 1 म्हणजे काय असणार आहे तर हे हार्मोनिक्स असणार आहे आणि हे काय आहे तर ओव्हरटोन असणार आहे ठीक आहे ओके चालेल मग फक्त एक मला पटकन मेसेज करून सांगा तुम्ही इथं की 100 नंबरचं हार्मोनिक्स हे किती नंबरचे ओव्हरटोन असेल चला पटकन मेसेज करून सांगा मला 100 नंबरचं हार्मोनिक्स हे किती नंबरचे ओव्हरटोन असेल अगदी बरोबर आहे 99 नंबरची ओव्हरटोन हे 99 99 प्लस 1 म्हणजे 100
99 plus 1 म्हणजे किती असणार आहे 100 नंबरचे हार्मोनिक्स असणार आहे ओके 99 plus 1 हे ओव्हरटोन आणि हे आहे हार्मोनिक्स ओके चला इथपर्यंत काय डाउट आहे का मला पटकन मला मेसेज करून सांगा इथपर्यंत कोणास काय डाउट आहे का अनम्यूट होऊन सांगितलं तरी चालेल मेसेज करून सांगितलं तरी चालेल ओके ठीक आहे चालेल एक हां 100 नंबरची ओव्हरटोनच रिपीट करा चालेल 100 नंबरची ओव्हरटोनच रिपीट करतो काय प्रॉब्लेम नाही 100 नंबरची ओव्हरटोन जर घेतली 100 नंबरची ओव्हरटोन जर आपण घेतली तर ते 101 100 प्लस 1 म्हणजे 101 नंबरचा हार्मोनिक्स असणार आहे असे पॉइंट आहे म्हणजे इथं बघा की 3 नंबरची ओव्हरटोन हे 4 नंबरचा हार्मोनिक्स आहे 2 नंबरची ओव्हरटोन हे 3 नंबरचा हार्मोनिक्स आहे 1 नंबरची ओव्हरटोन हे 2 नंबरचा हार्मोनिक्स आहे 99 नंबरची ओव्हरटोन मी काय म्हणतो इथं 99 99 नंबरची जी ओव्हरटोन आहे ते काय असणार आहे 99 प्लस 1 म्हणजे 100 नंबरचं हार्मोनिक्स असणार आहे 1 प्लस 1 प्लस करायचं ठीक आहे अजून कोणास काय डाउट आहेत का बघा डाउट असतील तर मेसेज करून सांगा पटकन आपण ते डिस्कस करू अजून कोणाचे काय डाउट आहेत का डाउट असतील तर मेसेज करून सांगा आपण ते डिस्कस करू ओके हा पॉइंट क्लियर झाला का बघा ज्यांनी मेसेज पाठवला त्यांना हा पॉइंट क्लियर झाला का हा पॉइंट आहे तो क्लियर झाला का ज्यांनी मेसेज सेंड केला आहे त्यांना हा पॉइंट क्लियर झाला का सांगा मला हे रिलेशन लक्षात ठेवायचं हे रिलेशन पी तो ओव्हरटोन म्हणजे पी नंबर या ठिकाणी पी कुठून स्टार्ट करू शकतो आपण तर पी इज इक्वल टू 1 2 3 अप टू 16 असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो मी या ठिकाणी लिहितोय व्हायब्रेशन ऑफ द एअर कॉलम आणि त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट आहे पाईप क्लोज्ड ऍट 1 आणि त्याला शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं क्लोज्ड पाईप ओके शॉर्टकट त्याला म्हटलं जातं क्लोज्ड पाईप ठीक आहे आणि त्याच्यामधील जो पहिला पॉइंट आहे बघा मी काय म्हणतो फर्स्ट मोड आपण त्याला म्हणूया फर्स्ट मोड या ठिकाणी मी लिहितो फर्स्ट मोड या ठिकाणी मी घेतोय आणि फर्स्ट मोड घेत असताना डायग्राम मी ड्रॉ करतोय इथून इथपर्यंत आपण त्याला लेंथ पकडली ठीक आहे इथून इथपर्यंत आपण ती लेंथ पकडली असं ओके 1 इन काय केलेलं आहे क्लोज म्हणजे हे झालं क्लोज ओके तुम्ही मला मेसेज करून पटकन सांगायचं मला अँटी नोड कुठं मिळेल आणि नोड कुठं मिळेल का दोन्ही ठिकाणी मला नोड मिळतील की दोन्ही ठिकाणी मला अँटीनोड मिळतील मला पटकन मेसेज करून सांगा तुम्ही ही केस मला तुम्ही पटकन मेसेज करून सांगितली तरी चालेल तुम्हाला नोड कुठं मिळेल अँटीनोड कुठं मिळेल किंवा दोन्ही ठिकाणी नोड मिळेल किंवा दोन्ही ठिकाणी अँटीनोड मिळेल अपसाइड वरती अँटीनोड अगदी बरोबर आहे ओके आणि इथं कोण मिळणार आहे डाऊन साईडला नोड मिळणार आहे इथं अगदी बरोबर आहे ठीक आहे असं काय झालं हे कोण आहे ओपन टर्मिनल आहे आणि हे कोण आहे क्लोज टर्मिनल आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी मला कोण मिळणार आहे नोड या ठिकाणी कोण मिळणार आहे मला अँटी नोड ठीक आहे इथून इथपर्यंत जी लेंथ आहे का ती मी कॅपिटल एल लिहितो कॅपिटल एल लिहितो कॅपिटल एल ओके आणि इज इक्वल टू आता बघा या ओपन एंड पासून जी क्लोज एंड पर्यंतची लेंथ आहे एल अँटी नोड थोडासा बाहेर मिळाला ठीक आहे तर ती पकडली आपण एंड करेक्शन ती काय पकडली आपण एंड करेक्शन ओके एकच एंड नोड आहे ना पण एंड करेक्शन एकच असणार आहे म्हणजे आपण कसं लिहूया एल इज इक्वल टू हा स्मॉल एल इथं लिहिलं स्मॉल एल प्लस हे कोण आहे ई म्हणजे इथं मी लिहिलं ई ओके ओपन एंडच्या केसमध्ये आपण असं लिहिलं होतं कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस टू ई लिहिलं होतं पण क्लोज एंडच्या केसमध्ये आपण काय लिहिणार आहे कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई ओके चालेल काहीच प्रॉब्लेम नाही थोडस पुढे जाऊया हा कोण आहे इथं नोड हा कोण आहे इथं अँटीनोड अँटीनोड पासूनचं नोड पर्यंत अंतर किती मी ठिकाणी हे डायग्राम ड्रॉ करून घेतो अँटीनोड पासूनचं नोड पर्यंत अंतर किती या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ केलं सांगा अँटीनोड पासूनचं नोड पर्यंत अंतर किती लॅम्डा बाय 4 अगदी बरोबर आहे म्हणजे एल इज इक्वल टू
लैम्डा डिवाइड बाय 4 काही तुम्ही l is equal to लैम्डा डिवाइड बाय 4 असं मी या ठिकाणी लिहिलं ओके इट इंप्लाइज दैट लैम्डा इज इक्वल टू किती मिळालं मला या ठिकाणी 4l तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे काय माहित आहे v is equal to n लैम्डा n is equal to v डिवाइड बाय लैम्डा काही तुम्ही n is equal to v divided by lambda okay पण lambda किती आहे lambda is equal to 4l म्हणजे या ठिकाणी मी लिहू शकतो की n is equal to v divided by 4l काय लिहिलं मी तर n is equal to v divided by 4l या ठिकाणी मी असं लिहितो ओके चला मला या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला काय फ्रिक्वेन्सी मिळाली n is equal to v divided by 4l असा फ्रिक्वेन्सी मला या ठिकाणी फॉर्म्युला मिळाला पहिल्यांदाच मिळाली म्हणजे कोण फंडामेंटल ओके आणि त्याला आपण काय म्हणू शकतो त्यालाच आपण काय म्हणू शकतो पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी मिळाली म्हणजे काय झाली फंडामेंटल म्हणजे नेचुरल बर अजून काय म्हणू शकतो फर्स्ट हार्मोनिक्स अजून काय म्हणू शकतो आपण त्याला फर्स्ट हार्मोनिक्स ठीक आहे या ठिकाणी थोडंस आपण असं सुद्धा लिहू शकतो ना n is equal to v divided by कॅपिटल l त्याच्याऐवजी आपण लिहू शकतो की l plus twice t म्हणजे मी इथे लिहिलं 4 इन ब्रॅकेट l plus 2 हे ओपन एंडचं होतं नाही का मी क्लोज एंडचं बद्दल म्हणतो ठीक आहे l plus e म्हणजे या ठिकाणी मी लिहू शकतो l plus e आपण ते मग असे ओपन एंड बद्दल लिहिलं ठीक आहे या ठिकाणी मी कट करतो ओके चला इथंपर्यंत मला सांगा कोणास काय डाऊट आहे का इथंपर्यंत कोणास काय डाऊट आहे का असेल तर पटकन विचारा नाही डाऊट ओके नो डाऊट चालेल ओके फर्स्ट मोडचा फॉर्म्युला हा झाला हा येतो फर्स्ट मोड म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेकंड मोड बद्दल तुम्ही मला मदत करा सेकंड मोड बद्दल मला तुम्ही मदत करा ठीक आहे लेंथ चेंज करायची का नाही म्हणजे लेंथ आहे ती इथून इथपर्यंत आहे तसे ओके ही लेंथ आहे ती इथून इथपर्यंत आहे तसे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथं कोण मिळेल मला एंटी नोड इथं कोण मिळेल मला नोड ओके नोड मला हे दोन्ही जर इथून इथपर्यंत जर मी जोडलं एकमेकाला तर आहे अशी डायग्राम मला मिळणार आहे म्हणजे कोण मिळेल फर्स्ट मोड मिळेल ठीक आहे असं घेऊन चालणार आहे का नाही मग काय करायचं एंटी नोड नंतर या ठिकाणी मी एक नोड घेतो ओके मग नोड पासून नोड पर्यंत कोण मिळतो एंटी नोड मिळतो म्हणजे या ठिकाणी मी लिहिणार आहे एंटी नोड ठीक आहे ओके डायग्राम ड्रॉ करूया मग हे इथून इथपर्यंत असेल नोड पासून एंटी नोड हे असं इथून इथपर्यंत ठीक आहे या सेतू इथपर्यंत आणि हा पॉइंट आहे तिकडे पुन्हा इकडे जो यस यस इथं ओके ठीक आहे चालेल इथून इथपर्यंत अंतर आहे त्याला आपण एल म्हणू एल सांगा डिस्टन्स एल इज इक्वल टू मी काय लिहू तुम्ही जे सांगाल ते मी या ठिकाणी लिहिणार सांगा इथून इथपर्यंत 1λ/4 इथून इथपर्यंत 2λ/4 इथून इथपर्यंत 3λ/4 अगदी बरोबर आहे ठीक आहे काय होईल तुम्ही 3λ/4 ओके ठीक आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा इथला जे वेवलेंथ आहे इथं आपण फक्त लॅम्बडा म्हटलं इथली वेवलेंथ आहे ती लॅम्बडा 1 म्हटली पाहिजे मग लॅम्बडा 1 जर वेवलेंथ म्हटलं तर फ्रिक्वेन्सी पण एन 1 म्हटली पाहिजे म्हणजे या ठिकाणी लिहिलं एन एन 1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय लिहू शकतो तुम्ही v divided by lambda 1 ओके चालेल लॅम्बडा 1 किती आहे पहा बरं जरा या ठिकाणी करेक्शन करतो मी इक्वेशन तयार करतो लॅम्बडा 1 इज इक्वल टू 4l डिवाइड बाय 3 हे इथं कुठं पुढे आहे n 1 इज इक्वल टू v डिवाइड बाय लॅम्बडा 1 4l डिवाइड बाय 3 ओके आणि हे 3 आहे ते वरती लिहितो म्हणजे n 1 इज इक्वल टू 4 सॉरी 3 v डिवाइडेड बाय 4 l n 1 इज इक्वल टू v डिवाइडेड बाय 4 l v डिवाइडेड बाय 4 l n n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 3 n मला तुम्ही सांगायचं या ठिकाणी काय मी काही सांगणार नाही मला तुम्ही सांगायचं या या स्टेटमेंट बद्दल मला तुम्ही सांगा मी काही म्हणणार नाही ठीक आहे या स्टेटमेंट बद्दल तुम्ही मला सांगायचं पटकन मेसेज करा चला या स्टेटमेंट बद्दल मला तुम्ही सांगायचं आहे मी या ठिकाणी काही लिहिते चला पटपट मेसेज करा
फर्स्ट होल टोन अगदी बरोबर आहे आणि थर्ड हार्मोनिक्स अगदी बरोबर आहे हे काय आहे फर्स्ट होल टोन आणि थर्ड हार्मोनिक्स अगदी बरोबर आहे फर्स्ट होल टोन आणि थर्ड हार्मोनिक्स ठीक आहे ओके चालेल मग या ठिकाणी तुम्ही एल च्या ठिकाणी एल प्लस ई हा पॉइंट जरी ऍड केला तरी चालेल ठीक आहे ओके आता मी या ठिकाणी थर्ड कोण घेतो आणि मग आपण नंतर पाहू थर्ड मोड हा झाला सेकंड मोड ठीक आहे या ठिकाणी लिहितो थर्ड मोड ओके नोड एंटी नोड नोड एंटी नोड जर घेतलं तर आहे डायग्राम मध्ये ओके मग काय करू या ठिकाणी नोड इथं एंटी नोड इथं काय घेऊया नोड आणि इथं घेऊया एंटी ओके जॉईन करूया मग आता हे एंटी नोड पासून नोड पर्यंत नोड पासून एंटी नोड पर्यंत तोपर्यंत तुम्ही लेंथ करेक्ट करा कॅल्क्युलेट करू सांगा मला लेंथ तुम्ही तोपर्यंत कॅल्क्युलेट करून मला सांगा या ठिकाणी लेंथ आपण किती घेऊ शकतो तोपर्यंत तुम्ही लेंथ मला या ठिकाणी कॅल्क्युलेट करून सांगा आपण लेंथ किती घेऊ शकतो इथपर्यंतची लेंथ आहे ती एल हा कॅपिटल एल इज इक्वल टू किती घेऊ शकतो इथून इथपर्यंत वन टू थ्री सॉरी वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह लॅमडा डिवाइड बाय फोर किंवा फाईव्ह लॅमडा बाय फोर या ठिकाणी आपण लॅमडा फक्त म्हटलं होतो इथं म्हटलं लॅमडा वन याला म्हणायचं लॅमडा टू देन लॅमडा टू इज इक्वल टू फोर एल डिवाइड बाय फाईव्ह वी नो दॅट व्ही इज इक्वल टू एल टू लॅमडा टू इथं व्ही टू लिहायचं का नाही का या केसमध्ये जेवढी व्हॅल्यू असते आहे तेवढीच व्हॅल्यू असते या केसमध्ये त्यामुळे इथं व्ही टू लिहायचं नाही देन एन टू इज इक्वल टू एन टू इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय लॅमडा ओके लॅमडा टू लॅमडा टू ची किंमत काय बघा बरं फोर एल डिवाइडेड बाय फाईव्ह म्हणजे एन टू इज इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय फोर एल डिवाइड बाय फाईव्ह हा फाईव्ह आहे तो वरतीच आहे म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय एन टू इज इक्वल टू फाईव्ह व्ही डिवाइडेड बाय फोर एल ओके सांगा मग फायनली या ठिकाणी मी काय लिहू फायनली मी या ठिकाणी काय लिहू सांगा फायनली या ठिकाणी मी काय लिहू एन टू इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय फोर एल एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे या ठिकाणी मी लिहितो फाईव्ह इंटू एन ओके एन टू म्हणजे सेकंड ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन आणि फाईव्ह इंटू एन इज इक्वल टू फिफ्थ हार्मोनिक्स ओके सेकंड ओव्हरटोन इज इक्वल टू फिफ्थ हार्मोनिक्स असणार आहे अगदी बरोबर आहे ओके जनरल फॉर्म्युला आपण याच्याबद्दल कसा लिहू शकतो एन पी इज इक्वल टू ठीक आहे डिस्कशन करू आता आणि बघू आधी डिस्कशन करू आणि नंतर आपण मग ते लिहू ठीक आहे नंतर आपण ते लिहू ओके ऐका रे या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो बघा बरं झाला एन वन इज इक्वल टू थ्री एन एन टू इज इक्वल टू फाईव्ह एन ओके वन इथं थ्री एन इथं टू इथं फाईव्ह एन इथं जर मी थ्री जर लिहिलं तर इथं किती चला मेसेज करा पटकन इथं किती इथं किती सिक्स येईल की सेवन येईल सिक्स येईल की सेवन येईल सेवन येणार आहे अगदी बरोबर आहे सेवन एन इथं टू मल्टिपल बाय वन टू टू प्लस वन थ्री टू मल्टिपल बाय टू टू इंटू टू फोर फोर प्लस वन फाईव्ह टू टू मल्टिपल बाय थ्री थ्री प्लस वन टू मल्टिपल बाय थ्री सिक्स सिक्स प्लस वन सेवन म्हणजे एन पी इज इक्वल टू टू पी प्लस वन इंटू एन
3N, 5N, 7N. Hello. हां हां बोला सर जरा पटकन बोलता का मी जरा मीटिंग मध्ये मीटिंग चालू आहे माझी. हां ठीक आहे सर ती केस सॉल्व केली आपण काय प्रॉब्लेम. सॉरी सर बरा मीटिंग मध्ये मी. ओके आवाज येतोय का. ओके ठीक आहे मग हा जनरल फॉर्म्युला झाला np = 2p + 1 n हा आपला जो फॉर्म्युला आहे आपण तो फॉर्म्युला झाला जनरल फॉर्म्युला ठीक आहे. ओके तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर 3n 5n 7n पुढे 9n म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. कोणते असतात याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात ठीक आहे. या पॉइंटचं क्लोजिंग स्टेटमेंट व्यवस्थित लक्षून आहे का. स्ट्रेच द स्ट्रिंग दोन्ही बाजूला क्लॅम्प केलेले असेल रिजिड सपोर्टला फिक्स केलेले असेल नोड नोड ओपन पाईप दोन्ही बाजूला अँटी नोड ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ऑल हार्मोनिक्स मिळतात फर्स्ट हार्मोनिक्स सेकंड हार्मोनिक्स थर्ड हार्मोनिक्स फोर्थ हार्मोनिक्स ठीक आहे. ऑल हार्मोनिक्स मिळणार आहे. या ठिकाणी एक एंड आहे ते क्लोज आहे आणि एक एंड आहे ते ओपन आहे म्हणून या केस मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार असतात ठीक आहे. ओके आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. थँक्स फॉर युअर कोऑपरेशन. थँक्यू थँक्यू व्हेरी मच.